आता ते चालले आहेत, ते म्हणतात आम्ही फेविकॉल आहे आमचा, अमुक आहे. तर जो फेविकॉल जो आहे ना, तो जिनेन रिअल फेविकॉल असला पाहिजे. तो असाच कुठून तरी जो आहे डुप्लिकेट असेल, तर ते मग ते असे ते सांधे तुटतात. ते आता आपण वर्षभर ऐकतोच आहे, जेव्हापासून ते हे शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आलेलं आहे, तेव्हापासून ते एक महिन्याने करतो, दोन महिन्याने करतो, ते करतील. आता करा नका करू, पण आपापसामध्ये हा जो कलगीतुरा लागलेला आहे ह्या जाहिरातीच्या माध्यमातून, तेवढं तर करू नका कमीत कमी. हां, ती काय जाहिरात आता ते असं आहे ना, त्यांच्यावर दुसरी जाहिरात दिली. पहिल्या जाहिरातीमध्ये फक्त देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे, आणि ते मध्येच मग ते काय म्हणतात तुमचे फडणवीस साहेब पण गुल, ते अमित शहा पण नाही, ते एकदम डायरेक्ट. मग दुसऱ्या दिवशी परत दुसरी जाहिरात दिली. आता त्याच्यामध्ये सगळे शिवसेनेचे मंत्री आहेत आणि भाजपचे मंत्रीच नाही. मला असं वाटतं जाहिरातीच्या या अशा रीतीने ते करतात का, त्यांनी कोणाला सांगितलं असं करायला का, आपलं दुसरंच कोणीतरी करतं काही कल्पना नाही. परंतु त्याच्यामुळे जे आहे पक्षाचे कार्यकर्ते दुखावले जातात. आता भाजप त्यांच्याबरोबर आहे, 115 काहीतरी आमदार आहे, ते सगळे दुखावले जातात. आणि राज्यातलं काम राहतं बाजूला आणि याची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर होते. आता ते चालले आहेत, ते म्हणतात आम्ही फेविकॉल आहे आमचा, अमुक आहे. तर जो फेविकॉल जो आहे ना, तो जिनेन रिअल फेविकॉल असला पाहिजे. तो असाच कुठून तरी जो आहे डुप्लिकेट असेल, तर ते मग ते असे ते सांधे तुटतात. तो नको. जयंत पाटील यांनी जाहिरातीवरूनच